हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, या भागात आपण ही सुंदरशी बॅग बनवणार आहे. अगदी सिम्पल अशी बॅग आहे ही. आपण उलट म्हणू शकतो की क्रोचेट ज्यांनी नुकतं सुरू केलं आहे फॉर बिगिनर्स अशा टाईपच्या लोकांसाठी ही बॅग आहे. अगदी साधी आहे. त्याची अशी रुंदी आता काठ केल्यावर 11 इंच झालेली आहे आणि हे 3 आपण त्याला सुंदरशी झुमरं लावलेली आहे. आणि हा जो पट्टा केला आहे आपण नुसत्या खांबाखांबांचा, तर त्याची उंची वरपासून, उंची रिकामी आहे नुसती गळ्यात घालायची, तर ती उंची साधारण 1.5 फूट आहे, 18 इंच. आता ही बॅग एकदम सिम्पल आहे. यात तुम्ही अस्तर लावायचं आहे आपल्याला अजून, तर अस्तर लावू शकता. आणि अस्तर लावतानाच त्याच्यात तुम्ही इथे चेन आणि आतमध्ये एखादा कप्पा पैसे ठेवायला असा जर केला तर आणखीन आपल्याला छान वाटेल. तर ही दोन्ही बाजूनी अशी सारखी असलेली बॅग आहे आणि आपण त्याला असे 3-3 झुमरं लावलेले आहेत. तर ही बॅग करायला तुम्हाला खूप आवडेल मित्रांनो. आणि अगदी साधी आहे, यात कोणतेही विशिष्ट टाके नाही. चला तर मग आपण ही बॅग करायला सुरुवात करू. इथे जरी मी 2 रंगांनी केली असली, कारण माझा लाल रंग मला वाटतच होता अपुरा होईल म्हणून, त्यामुळे मी हा दुसरा रंग घेतला. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा सिंगल कलरमध्ये म्हणजे एका रंगात सुद्धा ही बॅग करू शकता. मला वाटतं ही बॅग करायला तुम्हाला खूप आवडेल. चला तर मग आपण बॅग सुरू करू. मित्रांनो, या बॅगसाठी मी हे 2 कलर घेतले आहेत, क्रीम कलर आणि लाल. दोन्ही खूप जरा जाड आहेत लोकरी बघा. आणि या कॅनॉन 1 पाऊंड म्हणून मिळतात आपल्या इथे, अमेझॉनवर मिळतात ऑनलाईन, तर अशात आपण घेऊ शकता. तर आपण आता ही बॅग सुरुवात करू. या लोकरींच्या दृष्टीने लोकर जाड आहे म्हणून सुईसुद्धा आपण 5 mm ची वापरली आहे. दिसत नसेल कदाचित ही सुईची लिहिलेलं इथे, 5 mm ची सुई आहे ही, जाड सुई आहे चांगली. तर आपण सुरुवात करणार आहे लाल लोकरीनी. आणि आपल्याला लाल लोकरीनी मॅजिक लूपमध्ये 16 खांब करायचे. तर 16 खांब कसे करणार आपण, तर 15 पहिले 3 चेन आणि मग 15 खांब. तर म्हणून आपण मॅजिक लूपसाठी दोऱ्याचा वेढा घेतला, सुई घालून टाका काढला. आता आधी 3 चेन करू, 1, 2 आणि 3. आणि या मॅजिक लूपमध्ये आता आपल्याला 15 डबल क्रोशे म्हणजे खांब करायचे आहे. पुन्हा एकदा पहा खांब कसे करायचे ते. दोऱ्याचा वेढा घेतला, मॅजिक लूपमध्ये सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, 3 टाके झाले सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन परत 3 × 2, दोऱ्याचा वेढा घेऊन 2 × 1. हा झाला पहिला खांब डबल क्रोशे. आता असाच आणखीन खांब आपण डबल क्रोशे करणार आहे इथे. दोन, तीन, असे 15 खांब करायचे आपल्याला. हा पहिल्या 3 चेन म्हणजे 1 खांब होतो, असे एकूण 16 टाके होतील. तर हे 15 चेन करून, 15 खांब करून घ्या, मग तुम्हाला दाखवते. मित्रांनो, आपल्या 15 चेन आपलं सॉरी 3 चेन आणि 15 खांब झालेले आहेत, म्हणजे एकूण 16 डबल क्रोशे झाले किंवा 16 खांब. आता आपण हा दोरा ओढून हे लूप बंद करून घेऊ असं. आणि मग पहिल्या 3 चेन म्हणजे पहिला जो खांब होता त्यापैकी तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचनी याला जोडून घेऊ. तर हे झाले आपले 16 टाके आणि आपला पहिला राऊंड पूर्ण झाला. हा दोरा आणखीन ओढून घ्या, म्हणजे जेणेकरून आपलं हे छिद्र बंद होऊन जाईल मधलं. तर हा आपला पहिला राऊंड पूर्ण झाला. आता दुसरा राऊंड अगदी साधा आहे की आपल्याला प्रत्येक टाक्यामध्ये 2 खांब करायचे आहेत. तर पहिला खांब म्हणजे 3 साखळ्या आणि त्याच टाक्यामध्ये 1 खांब, म्हणजे हे झाले 2 खांब एका टाक्यात. आता पुढच्या टाक्यापासून प्रत्येक टाक्यामध्ये 2-2 खांब. हा झाला 1, मग त्याच टाक्यात पुन्हा सुई घातली आणि हा झाला 2. परत पुढच्या टाक्यात 1 आणि हा 2. तर या पद्धतीने पूर्ण प्रत्येक टाक्यात 2-2 असे पूर्ण खांब करून घ्या, म्हणजे मग आपले टाके किती होणार या दुसऱ्या राऊंड नंतर, 32. तर हा राऊंड पूर्ण करून घ्या. हा माझा दुसऱ्या राऊंडच्या सगळे खांब करून झालेत पहा. आता जर तुम्ही टाके मोजले तर हे 32 टाके असतील आहेत, म्हणजे मी मोजले. आणि परत आपण या तिसऱ्या चेनमध्ये मुख्या खांबानी याला जोडून घेऊ. हे झाले आपले, दुसरा राऊंड पूर्ण झाला, 32 टाके. फक्त आता जोडायच्या वेळेस आपण काय करायला होतं, तिसरा राऊंड जो आहे आपला तो या क्रीम कलरनी करायचा असल्यामुळे
आपल्याला इथे जोडताना शेवटचा टाका क्रीम कलरनी करायचा आहे. तर आपण हे दोनाचा एक जो करतो स्लिप स्टिच जी केली आहे त्यात आपण क्रीम कलर जोडून घेऊ. आता या दोन्ही टाक्या दोऱ्यांची इथे गाठ मारून घ्या क्रीम कलर आणि लाल. लाल कापू नका कारण एक राऊंड नंतर परत आपल्याला लालचं काम आहे. तर आपण हे क्रीम कलर इथे जोडून घेतला आणि पहिला खांब इनकम्प्लीट म्हणजे दोन चेन केल्या आणि तीन चेन करू आपण. आणि याच टाक्यामध्ये एक इनकम्प्लीट डीसी करायचा म्हणजे खांबासारखंच तीन टाके काढले, दोऱ्याचा वेढा घेऊन तीनाचे दोन केले, दोनाचा एक काही करायचा नाही आणि मग दोऱ्याचा वेढा घेऊन या दोन्ही टाक्यातून काढायचा. ही झाली एक पाकळी. आता अशा आपल्याला 16 पाकळ्या करायच्या. मी दोन चेन केल्या, एक टाका सोडायचा आणि पुढच्या टाक्यामध्ये पुन्हा दोन इनकम्प्लीट खांब करायचे, इनकम्प्लीट डबल क्रोशे. त्यामुळे या टाक्यात घातला दोऱ्याचा वेढा घेऊन सुई, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, दोऱ्याचा वेढा घेऊन तीनाचे दोन केले. हा झाला एक इनकम्प्लीट डबल क्रोशे. हा टाका आधीपासूनचा होता. पुन्हा दोऱ्याचा वेढा घेतला, त्याच टाक्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, दोऱ्याचा वेढा घेऊन त्यापैकी दोन टाक्यातून काढले. हे झाले दोन इनकम्प्लीट डबल क्रोशे. आणि हा ओरिजिनल टाका, त्यामुळे आता दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढला आपण. तर ही झाली एक कळी. आता पुन्हा दोन चेन करायच्या आणि परत एक कळी करायची एक टाका सोडून. तर एक टाका सोडून मी एक कळी केली पुन्हा, म्हणजे दोन इनकम्प्लीट डबल क्रोशे केले, पहिला आणि हा दुसरा. मग दोऱ्याचा वेढा घेतला आणि तिन्ही टाक्यातून काढला. लक्षात येत आहे मित्रांनो? पुन्हा दोन चेन, परत एक टाका सोडायचा, पुढच्या टाक्यामध्ये दोन इनकम्प्लीट डबल क्रोशे. हा झाला पहिला, दोऱ्याचा वेढा घेऊन पुन्हा त्याच टाक्यात घातलं आणि हा झाला दुसरा. दोन इनकम्प्लीट डबल क्रोशे झाले, दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढला. आता हे रिपीट करा, म्हणजे दोन चेन करा, एक टाका सोडा, पुढच्या टाक्यामध्ये पुन्हा कळी करा. कळी कशी कराल? दोन इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि मग दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढायचं. परत एक दोन चेन करा, एक टाका सोडा, पुढच्या टाक्यामध्ये पुन्हा अशी कळी करा. तर एक एक टाका आपण मध्ये सोडत आहे, एकूण 32 टाके आहेत, म्हणजे अशा कळ्या किती येणार आहे आपल्या? 16. तर हा राऊंड आपला पूर्ण करून घ्या तिसरा. मित्रांनो, माझा हा तिसरा राऊंड पूर्ण झालाय. पहा आपण काय केलं, यात दोन इनकम्प्लीट डबल क्रोशेचा एक एक पाकळी केली आणि मग दोन चेन आणि मग खाली एक टाका सोडून पुढच्या टाक्यात पुन्हा एक पाकळी केली. आता हे पूर्ण 16 पाकळ्या झाल्यानंतर पुन्हा पहिले जे तीन चेन्स आहेत त्यातल्या तिसऱ्या चेनमध्ये आपण स्लिप स्टिचनी याला जोडून देणार. आता परत स्लिप स्टिचनी जोडायच्या आधी आपण लाल रंग सुरू करू कारण आपल्याला पुढचा राऊंड लालने करायचा आहे. तर आपण ही स्लिप स्टिचेस लाल रंगाने करणार. हा आपला तिसरा राऊंड पूर्ण झाला. आता तिसऱ्या राऊंड नंतर आपण काय करणार आहे, या प्रत्येक गॅपमध्ये हे जे दोन दोन चेनच्या गॅप आहे याच्यात पाच पाच खांब करणार आहे लालने सगळे. त्यामुळे आपण पहिला म्हणून तीन चेननी सुरुवात करू याला. एक सिंगल क्रोशे करून घेतला मी पुढच्या गॅपमध्ये करायचा आहे कारण आपल्याला म्हणून, आणि मग दोन चेन घातल्या म्हणजे आपला हा पहिला खांब झाला. गॅपमध्ये करायचा आहे म्हणून गॅप पासून सुरुवात केली. आता हा एक खांब झाला तर चार खांब करावं लागतील या गॅपमध्ये आपल्याला. दोन, एकूण पाच करायचे. तीन, चार आणि पाच. पाच पाच खांब एकेका गॅपमध्ये, असं प्रत्येक गॅपमध्ये. आता पुढे मध्ये काही चेन नाही, काहीच नाही करायचं आपल्याला, नुसते पाच पाच खांब करायचे. आता पुढचा पाच खांब पुढचे कुठे करायचे? पुढच्या गॅपमध्ये. तर पुढच्या गॅपमध्ये सुई घातली, हा पहिला खांब, असे पाच खांब करायचे. अगदी सोपं आहे, म्हणूनच मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की अगदी बिगिनर्ससाठीही, म्हणजे ज्यांनी क्रोशाचं काही जास्त केलेलं नाही अशांसाठी ही बॅग आपल्याला करता येणार आहे. अगदी सोपी साधी बॅग आपण करतो. इथे दोन रंगाची असल्यामुळे उठावदार दिसते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक रंगही वापरू शकता. बघा आता हे पाच खांब झाले दुसऱ्या गॅपमध्ये.
आता असेच पाच खांब तिसऱ्या गॅपमध्ये करा डायरेक्ट. मध्ये चेन वगैरे काहीच नाही आहे. तर असे पुढच्या गॅपमध्ये पाच खांब असा हा राऊंड तुम्ही पूर्ण करा. प्रत्येक गॅपमध्ये पाच पाच खांब किंवा डबल क्रोशे. हा मित्रांनो, माझा हा चौथा राऊंड पूर्ण झालेला आहे आणि आपले आता टाके आहेत हे 80, कारण पाच पाच खांब केले आपण प्रत्येक गॅपमध्ये, असे 16 गॅप आहे. आता आपल्याला परत दुसरा पुढचा राऊंड क्रीम कलरनी करायचा आहे, म्हणून मी हा स्लिप स्टिच जी करायची इथे ती क्रीम कलरनी करते आहे. तर हे आपले आता चौथा राऊंड पूर्ण झाला. आता पाचवा राऊंड हा आपला परत तिसऱ्या राऊंड सारखाच आहे, म्हणजे आपल्याला अशा कळ्या कळ्याच करायच्या आहेत. मग पहिला आपल्याला कळी करायची आहे, म्हणून तीन टाके तीन चेन केल्या, त्याच टाक्यामध्ये एक इनकम्प्लीट डीसी केला आणि दोऱ्याचा वेढा घेऊन दोनाचा एक केला. जसं आपण इनकम्प्लीट डबल क्रोशे करतो, अपूर्ण खांब, नंतर तीन साखळ्या केल्या, परत तीन टाके सोडले, एक दोन तीन, आणि चौथ्या टाक्यात पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, इनकम्प्लीट डीसी दोन. हा झाला पहिला आणि हा झाला दुसरा इनकम्प्लीट. दोन अपूर्ण खांब केले, दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्या टाक्यातून काढलं. हा राऊंड अगदी याच्या आधी म्हणजे एक दोन तिसऱ्या राऊंड सारखा आहे. तर फक्त आपण तिथे मध्ये दोन दोन चेन करत होतो आणि एक टाका सोडत होतो. आता तीन तीन चेन करत आहे आणि तीन टाके सोडत आहे, एक दोन तीन, आणि पुढच्या टाक्यात परत दोन अपूर्ण खांब करायचे. म्हणजे दोऱ्याचा वेढा घेऊन चौथ्या टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, तीनाचे दोन केले दोऱ्याचा वेढा घेऊन, पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन त्याच टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, दोऱ्याचा वेढा घेऊन दोन टाक्यातून काढलं. हे झाले दोन इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि एक टाका आधीचा होता. असे तीन टाके आहे सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढला. आता पुन्हा तीन चेन आणि तीन टाके सोडायचे, एक दोन तीन, आणि या चौथ्या टाक्यामध्ये परत दोन इनकम्प्लीट डबल क्रोशे. हा झाला पहिला इनकम्प्लीट डबल क्रोशे, त्याच टाक्यात दुसरा इनकम्प्लीट, दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढला. बस असं रिपीट करा. आता हे पूर्ण इथे रिपीट करायचं. 80 टाके होते, तीन मध्ये सोडतोय आणि एक कळी करतोय, म्हणजे चार चारचे गट पडतील. तर चार चारचे किती गट पडतात, 80 टाक्यात 20, म्हणून आता इथे अशा 20 कळ्या येतील. तर हा राऊंड पूर्ण करा, त्याच्या पुढचे दोन राऊंड लालच करायचे आपल्याला. मित्रांनो, माझा हा पाचवा राऊंड पूर्ण झालाय आणि आपल्या या 20 पाकळ्या करून झाल्या. शेवटच्या तीन चेन केल्या मी. आता हे जोडायचं आहे आपल्याला या टाक्याशी, तिसऱ्या चेनशी. तर हे जोडायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, लाल दोरा पुन्हा आणायचा आहे, कारण पुढचा राऊंड आपल्याला लालनी करायचा आहे. तर आपण या तिसऱ्या टाक्यात जोडून घेऊ याला. नाही, आपण लालनी नाही करू, कारण आपल्याला पुढचा राऊंड पुन्हा गॅप पासून सुरू करायचा आहे, आणि गॅप पासून सुरू करायचं असल्यामुळे आपण स्लिप स्टिचनी अजून पुढच्या टाक्यात जाणार आहे. तर आपण आता इथे स्लिप स्टिचनी जाऊ. तर हा टाका आता आपण लालनी करू. कारण आपल्याला पुढचा राऊंड कसा करायचा आहे, हा पाचवा राऊंड झाला आणि आता आपल्या क्रीम कलरचं काम संपलंय, पुढचं सगळं लालनी करायचं आहे आपल्याला. त्यामुळे हवं तर तुम्ही इथे दोरा कापून त्याची परत गाठ मारून घ्या लाल सोबत. नंतर आपल्याला हे दोरे हाईड करावे लागतील. आता पुढचा राऊंड अगदी साधा आहे या आधीच्या लाल राऊंड सारखा, की या गॅप मध्ये सहा सहा आपल्याला खांब करायचे आहेत. तर पहिला खांब म्हणून आपण एक मुका खांब केला आणि दोन साखळ्या केल्या, नंतर यात पाच खांब करू आपण या गॅप मध्ये. एक, दोन, तीन, चार आणि पाच. पहिली गॅप असल्यामुळे यात आपल्याला पाचच खांब करावे लागले, कारण या पहिल्या तीन चेन होत्या, म्हणजे असे सहा झाले आपले खांब. आता पुढच्या गॅपमध्ये पुन्हा सहा खांब डायरेक्ट पुढच्या गॅपमध्ये घातलं, मध्ये काही चेन वगैरे नाही आपल्याला करायच्या. डायरेक्ट आपल्याला पुन्हा काय करायचे, सहा डबल क्रोशे पुढच्या गॅपमध्ये. या ज्या तीन तीन चेनच्या गॅप आहेत, तर प्रत्येक तीन चेनच्या गॅपमध्ये सहा डबल क्रोशे करायचे. तर अशा 16 गॅप आहे, म्हणजे आपला हा राऊंड झाल्यावर टाके किती होणार आहे, 96. हे झाले आपले सहा खांब. असा हा राऊंड पूर्ण करा. हा राऊंड कितवा आहे आपला,
सहावा, तर सहावा राऊंड आपला प्रत्येक गॅप मध्ये सहा सहा खांब करू नये, तर हा राऊंड पूर्ण करा मग मी पुढचं दाखव. मित्रांनो, माझे सहा राऊंड झालेले आहेत, पहा इतकं सुंदर दिसत हे. आता आपल्याला हे क्लोज करून घ्यायचं आहे इथे स्लिप स्टिचनी. लालच दोऱ्याने करायचं आहे कारण पुढचाही राऊंड आपण लालनीच करणार आहे, तर स्लिप स्टिचनी मी बंद करून घेते आधी. आणि आता शेवटचा आणि सातवा राऊंड, म्हणजे प्रत्येक टाक्यामध्ये फक्त एक खांब करायचा आहे, बस इतका सोपा हा सातवा राऊंड आहे. तर प्रत्येक टाक्यात एक एक खांब, म्हणून पहिल्या टाक्यात आपण तीन चेन करा, तीन. आता प्रत्येक पुढच्या टाक्यापासून प्रत्येक टाक्यामध्ये एक एक खांब, एक, खांब कसा करायचा तुम्हाला आता माहितच आहे, त्यामुळे ते सांगायची गरज नाही. प्रत्येक टाक्यामध्ये एक एक खांब करून हा राऊंड पूर्ण करा. मित्रांनो, माझा हा सातवा राऊंड झालाय, पहा आणि किती सुंदर दिसत आहे पहा आपलं हे. आता सात असंच एक दुसराही गोल करून घ्या आणि मग आपण हे जोडून त्याला बेल्ट कसा करायचा हे बघू. तर याची रुंदी आपली झाली आहे साधारण दहा साडेदहा इंच आपली रुंदी झालेली आहे याची. तर असं दुसरा आणखीन एक गोल तंतोतंत असाच करून घ्या आणि त्याला अस्तर करून घ्या, मग मी पुढचं तुम्हाला बेल्ट कसा करायचा आणि खालचे गोंडे कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, माझे हे दोन गोल पूर्ण करून झालेले आहेत आणि बेल्ट म्हणून आपण काय केलेलं आहे पहा. बेल्ट म्हणून आपण 203 टाके घातले, म्हणजे 200 आपण खांब करणार आहे आणि पहिला खांब म्हणून तीन चेन, तर असे 203 टाके घातले आधी. आणि चौथ्या खांब टाक्यापासून प्रत्येक खांब टाक्यावर एक एक खांब, म्हणजे डबल क्रोशे असं करत आपण हे 200 डबल क्रोशेचा एक पट्टा करून घेतला बेल्ट. आता हा बेल्ट लावण्यासाठी आपण सुरुवात करणार आहे, तर वरून जोड येणार नाही आपला, जोड फक्त खालून येईल अशा पद्धतीने आपल्याला लावायचा आहे. तर हा दोन याच्या मध्ये ठेवून आपण हे एकमेकांना आधी जोडून घेऊ, ट्विस्ट होणार नाही या दृष्टीने पाहायचं आधी, कुठेही ट्विस्ट झालं नाही पाहिजे आपलं आणि सरळ बाजू समोर आली पाहिजे. तर असं हे जोडून घेऊ आधी आणि मग इथून आपण जोडायला सुरुवात करू खालच्या भागातून. आणि साधारण इथपर्यंत हा पट्टा आपल्याला असा 2/3 भागात जोडून घ्यायचा आहे. तर हे एकूण 120 टाके आहेत कारण हे 20 पाकळ्या आहेत शेवटच्या राऊंडमध्ये पांढऱ्या क्रीम कलरच्या. आणि प्रत्येक दोन पाकळ्यांच्या मध्ये आपण 6-6 खांब केलेत, म्हणजे 6 × 20, त्यामुळे आपले 120 टाके किंवा 120 खांब आहेत हे. आणि पुढच्या याच्यात काही आपण वाढवलेले नव्हते, तर 120 खांबाच्या 2/3 म्हटलं तर आपण 80 खांब जोडून घेऊ हे. आणि पुढचे वरचे जे 40 आहेत ते आपण ओपन ठेवणार आहे, तर मी हे 40 मोजून ठेवले आहेत इथपर्यंत आणि इथे एक मार्कर लावून ठेवला, म्हणजे खूण करून ठेवली. आता आपल्याला हे जोडायचं कसे, एक भाग मी सुरू केला जोडणं पहा आणि किती सुंदर जोड दिसतो पहा. कुठेही जोड आहे असं वाटलं नाही पाहिजे, ते सुद्धा छानसं असं डिझाईनच वाटलं पाहिजे. तर असं इतका सुंदर जोड येण्यासाठी आपण काय करायचं की हे एका बाजूला तर या पट्ट्याच्या टाके घातलेले आहेत, त्यामुळे साधे असे एक एक टाके दिसतात आहे, असा व्ही नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला मात्र हा व्ही व्ही आहे. तर आपण जोडताना काय करणार आहे, हा जो व्ही आहे या व्हीचा इकडचा भाग घेणार आहे उजवीकडचा, आणि हा जो टाका आहे नुसता तर टाक्याच्या तो टाका ऍक्च्युअल न घेता त्याच्या वर हा जो बंप आहे किंवा आडवा छोटासा रेग दोरा आहे तर त्यात आपण घालणार आहे. परत लक्षात घ्या, सरळ बाजूनी ही जी टाक्याची टाक्याचा हा जो भाग आहे हा असाच राहिला पाहिजे, म्हणून त्यातून सुई नाही घालायची आपल्याला. तर इकडे व्ही जो आहे त्याचा आपण असा इकडे उरलेला भाग घेणार आहे, म्हणजे त्याचाही एक भाग शिल्लक राहील. आणि टाका जो आहे त्या टाक्यातून ऍक्च्युअल न काढता या वरचा जो भाग आहे यातून काढणार आहे, म्हणजे आपल्याला हे दोन्ही असे इकडचे धागे छान दिसतात. परत पहा पुढच्या याच्यात, हा पुढचा टाका जो आहे व्ही सारखा त्यातला उजवीकडचा घेतला आणि हा जो ऍक्च्युअल टाका आहे इथे या बाजूला टाका आहे तर तो टाका न घेता त्याच्या मागचा हा जो बंप आहे तो घेतला आडवी छोटासा दोरा. तर असं आपण शिवण करत जायचे आहे. तर अशी शिवण कुठपर्यंत करणार आपण, 80 टाके होईपर्यंत. 80 टाके झाले की मग आपण पुढचं दुसरी बाजू सुद्धा अशी शिवणार आहे. आता दुसरी बाजू शिवताना आणखीन सोपं आहे कारण आता दोन्हीकडे व्ही व्ही आहेत, लक्षात येत आहे तुमच्या.
इथे काय होता प्रॉब्लेम की एकीकडे व्ही होता आणि हे इकडे व्ही व्ही आहेत आणि इथे मात्र टाके होते नुसते. या बाजूला व्ही नाही असा असा पाहिला आडवत थोडासा आहे पण तो ऍक्च्युअल व्ही दिसत नाही जसा इथे दिसतो तसा. पण इकडे दुसरी बाजू शिवताना तो प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. दोन्हीकडे व्ही व्ही आहे. मग अशा वेळेस तुम्ही काय करा शिवायच्या वेळेस की दोन्हीकडचा एक एक धागा वर समोर राईट साईडला आला पाहिजे. म्हणून आपण या भागात जो दुसरा भाग आहे त्याचा डावीकडचा पार्ट घेणार व्हीचा आणि ही जी पट्टी विणली आहे त्याचा उजवीकडचा पार्ट घेणार. असे दोन पार्ट घेऊन शिवू म्हणजे आपल्याला बरोबर एक एक भाग असा समोर दिसेल. जसा इकडे दोन भाग दोन रेघा दिसतात आहे तशाच त्या बाजूला सुद्धा दोन रेघा येतील. काय करणार आपण पुन्हा एकदा लक्षात घ्या. हा जो व्ही आहे व्ही सारखे टाके दिसतात आहे त्यातला एक भाग राईट साईडला आपण तसाच ठेवणार आहे. रॉंग साईडला घेणार तेव्हा आणि याचा एक भाग असा ठेवायचा म्हणून डावीकडचा भाग घ्यायचा आणि याचा उजवीकडचा घ्यायचा. या व्हीचा एका व्हीचा डावीकडचा एका व्हीचा उजवीकडचा आणि मग अशी आपल्याला सुई घालून त्यात शिवायच्या. तर असे दोन्ही भाग शिवून घ्या मग गोंडे कसे लावायचे ते मी तुम्हाला दाखवते. मित्रांनो माझे हे दोन्ही भाग शिवून तयार आहे पहा. आणि आपण याला खाली गोंड्याच्या ऐवजी असे मध्यभागी तीन लोलक लावलेत. तर त्यासाठी आपण बेड पूर्ण झाल्यावर 120 पैकी 80 टाके मी इथून शिवून घेतलेले आहेत आणि 40 टाके असे मोकळे ठेवलेले आहेत. तर 40 टाक्याच्या आतून आपल्याला हे एक अस्तर शिवायचं आहे. आणि हवं तर तुम्ही इथे प्रेस बटन दोन लावू शकता कारण अस्तर आतपर्यंत येईल आतल्या गोलापर्यंत. तर वरती हवं तर दोन शो बटन लावू शकता तुम्ही. आता खाली काय केलंय पहा. आपण हे मध्यभागी आपण तीन याचे जे लोलक सोडलेले आहेत तर या तीन चेन करून घेतले आहेत मी. एक 27 साखळ्यांची आहे, दुसरी 30 आणि तिसरी 33. तसंच दुसऱ्याही बाजूला केलेला आहे पहा तीन लोलक. आणि त्याला खाली माझ्याजवळ जे हे मणी होते त्यापैकी लाल तीन तीन एक एक मणी मी प्रत्येकाच्या खाली लावलेला आहे. असं छान लोंबताना छान दिसतं. तर मला वाटतं ही पर्स तुम्हाला खूपच आवडली असेल. घेतल्यावरही फार रुबाबदार दिसते आणि कलात्मक वाटतं काहीतरी आपल्या हातात. तर ही आवडली असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो, शेअर करा, कॉमेंट्स लिहायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं अजूनही तर चॅनल सबस्क्राईब करा प्लीज. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.